बुरशीच्या नव्या घातक स्ट्रेननं आता संपूर्ण भारताची चिंता वाढली. नव्या बुरशीचं नाव एस्पर्गिलस लँटलस असं आहे आणि संसर्गावर औषधही निष्प्रभ ठरत आहेत. दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयामध्ये यामुळे दोघांचा मृत्यू झालाय. काळ्या आणि पांढऱ्या बुरशी पाठोपाठ आता नव्या प्रकारच्या या घातक बुरशीनं राजधानी दिल्लीची चिंता वाढवली आहे. एम्स रुग्णालयामध्ये एस्पर्गिलस लँटलस नावाची ही बुरशी आढळली आहे आणि या बुरशीवर औषधांचा सुद्धा परिणाम होत नाहीये. लागण झालेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झालाय. रुग्णालयातल्या डॉक्टरांनी त्याला दुजोरा दिलेला आहे. एस्पर्गिलस लँटलस बुरशीवर औषधं सुद्धा प्रभावहीन ठरत असल्यामुळे आरोग्य प्रशासन आता चिंतेत आहे. या बुरशीचं सर्वात आधी 2005 निदान झालेलं होतं आणि भारतामध्ये पहिल्यांदाच रुग्ण आढळल्यामुळे दिल्लीसह केंद्र सरकारची चिंता आता वाढलेली आहे. भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आणि हजारो हेक्टरवर शेतामध्ये कापणी केलेलं धान पीक पावसाच्या पाण्यामध्ये तरंगू लागलं. धान पिकाच्या कडबा पूर्णतः पाण्याखाली गेला तर काही ठिकाणी धानाला कोंबही फुटलेत. मळणीसाठी तयार केलेल्या धानाच्या पुंजण्यामध्ये हे पाणी साचलेलं आहे. अवकाळी पावसामुळे कोल्हापूरसह राज्यातल्या ऊसाचा गाळप हंगाम अडचणीत सापडलाय. शिवारामध्ये चिखल झाला त्यामुळे कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी ऊस तोडणी थांबवली आहे. आधीच महापुरामध्ये ऊसाचं नुकसान झालं होतं आणि त्यात आता अवकाळीनं पुन्हा एकदा ऊसाचा चिखल झालाय. ऊस तोडणी थांबल्यामुळे बळीराजाचं वार्षिक नियोजन कोलमडलं आहे. तसेच अनेक साखर कारखान्यांना गाळप काही वेळेसाठी बंद ठेवा. महागाईच्या काळामध्ये एक खुशखबर, एक दिलासादायक बातमी, ती म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरवर पुन्हा एकदा सबसिडी मिळणार आहे. एलपीजी गॅस ग्राहकांना सुमारे 80 रुपयाची ही सबसिडी मिळेल. सबसिडीचे पैसे ग्राहकांच्या खात्यात जमा झालेत. सबसिडी खात्यामध्ये आले की नाही हे तपासण्यासाठी दोन मार्ग आहेत. रजिस्टर्ड मोबाईल नंबरद्वारे किंवा एलपीजी आयडीद्वारे तुम्ही सबसिडी तपासू शकता. सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. चांदी मात्र स्वस्त झाली आहे. 10 ग्रॅम आणि 22 कॅरेटच्या सोन्यासाठी 48,200 रुपये मोजावे लागतात तर चांदी 64,600 रुपये किलो आहे. मुंबई आणि नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याला आज 49,200 रुपये दर आहे तर पुण्यामध्ये 50,400 रुपये दर आहे. हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये पिण्याचं पाणी मिळणं सुद्धा आता दुरापस्त झालंय. तिथे तक्रारींचं निवारण तरी कसं होणार असा प्रश्न नागरिकांसह लोकप्रतिनिधींना पडलेला आहे. तक्रारींचं निवारण करण्यासाठी ना अधिकारी जागेवर आहेत ना कर्मचारी, त्यामुळे याकडे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आता गरज निर्माण झाली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे